Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the 12th lecture about the chapter statistics. This is part of video lecture series about SSC mathematics. I appeal all of you to subscribe my channel Maths Made Easy and take advantage of all these lectures. Coming to the chapter statistics, we have studied in the previous lecture how to draw histogram. I hope you have understood that. Now we will go further and study frequency polygon. Now frequency polygon is drawn in two different ways, with the help of histogram, without the help of histogram. So I will explain these things with the help of your book only. I am not going to draw any figures here because I do not have graph paper, and there are lots of limitations whenever I draw figures, right? So we will use the material given in this book and try to understand what is happening. So with the help of histogram, म्हणजे क्लिअर कट असा ह्याचा अर्थ असा आहे की हिस्टोग्रॅमचा वापर करून मला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे, आणि मग विदाऊट हेल्प ऑफ हिस्टोग्रॅम, हिस्टोग्रॅमचा वापर न करता. तर पहिल्यांदा आपण मेथड ऑफ ड्रॉइंग अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विथ द हेल्प ऑफ हिस्टोग्रॅम बघूया. ठीक आहे, आता बघा, इथे एक हिस्टोग्रॅम तुमच्यासमोर आहे, हा आपण काढलेला आहे ऑलरेडी. बघा, इथे पहिलं जे पहिलाच प्रॉब्लेम आहे तो 7.5 to 9.5 हे पहिलं क्लास इंटरवल आहे, 9.5 to 11.5 दुसरं क्लास इंटरवल आहे, 11.5 to 13.5 थर्ड, देन 13.5 to 15.5 फोर्थ, आणि फायनली 15.5 to 17.5. नाउ व्हॉट इज डन हियर इज, बघा, मार्क द मिड पॉइंट ऑफ द अप्पर साईड ऑफ इच रेक्टँगल इन द हिस्टोग्रॅम. बघा, तुम्ही रेक्टँगल्स काढलेलेच असणार आहेत ऑलरेडी, तर तुम्ही त्याचा मध्यबिंदू जो आहे ना तो मार्क करायचा. मार्क द मिड पॉइंट, प्रत्येक रेक्टँगल जो काही काढलेला आहे त्याच्या टॉपला जो पार्ट आहे ना, टॉपला ही जी लाईन आहे, ही जी विड्थ आहे ना, त्याचा बरोबर मध्यबिंदू तुम्ही मार्क करायचा. बघा, मार्क द मिड पॉइंट ऑफ द अप्पर साईड ऑफ द इच रेक्टँगल इन द हिस्टोग्रॅम. अश्युम दॅट रेक्टँगल ऑफ झिरो हाईट एक्झिस्ट प्रिसिडिंग द फर्स्ट रेक्टँगल अँड मार्क इट्स मिड पॉइंट. सिमिलरली अश्युम अ रेक्टँगल सक्सेडिंग द लास्ट रेक्टँगल अँड मार्क इट्स मिड पॉईंट. म्हणजे हा बघा, शेवटचा क्लास इंटरवल इथे काय होता, 15.5 to 17.5, अजून एक क्लास इंटरवल आहे असं समजायचं, आणि एक्स ऍक्सिसवरच त्याचा मिड पॉईंट आपण मार्क करायचा. तसंच इथे 7.5 to 9.5 हे पहिलं क्लास इंटरवल आहे, पण याच्या आधी जर क्लास इंटरवल असतं तर ते काय झालं असतं सांगा, हे 7.5 to 9.5 आहे, म्हणजे ह्याच्या आधीचं क्लास इंटरवल काय झालं असतं, 5.5 to 7.5. याच्या पुढचं क्लास इंटरवल काय झालं असतं, 17.5 to 19.5. त्यामुळे त्या तिथे क्लास इंटरवल आहेत असं आपण ॲश्युम करायचं, आणि त्यांचे पण, आणि मग त्यांची फ्रिक्वेन्सी किती, झिरो घ्यायची. ॲक्च्युली तिथे क्लास इंटरवल नाहीच आहे ना, नाहीच आहे, परंतु आपण आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढण्यासाठी तिथे क्लास इंटरवल आहे असं ॲश्युम करतो आहोत. ॲक्च्युली देर इज नो क्लास इंटरवल बिफोर धिस फर्स्ट क्लास इंटरवल, नो क्लास इंटरवल आफ्टर धिस लास्ट क्लास इंटरवल, बट यू आर ॲश्युमिंग अँड ॲश्युमिंग दॅट इट्स फ्रिक्वेन्सी इज झिरो. आणि मग त्यांचे मध्यबिंदू आपण मार्क करायचे आणि स्ट्रेट लाईनने ते जोडायचे. बघा, इथला पहिला मध्यबिंदू हा आहे इथला अप्पर साईडचा, सो दॅट यू हॅव मार्क्ड, इथे मार्क केलेलं आहे. त्याच्यानंतर हा इथला मिड पॉईंट आहे, हा इथला मिड पॉईंट आहे, नंतर हा इथे आहे, हा इथे आहे, आणि हा मग इथे आहे. तर हे सर्व स्ट्रेट लाईनने जॉईन करायचे की जो काही ग्राफ तयार झाला दॅट इज फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. बघा, पॉलिगॉन का म्हणायचं, पॉलिगॉन म्हणजे अशी फिगर की ज्याला मल्टिपल साईड्स आहेत. सी, जॉईन ऑल द मिड पॉईंट्स इन ऑर्डर, इन ऑर्डर तुम्ही जॉईन करायचे. फाटेल तो कुठेतरी नाही, हा आणि इकडे नाही जॉईन करायचा आहे तुम्हाला. हा मिड पॉईंट पहिल्या झिरो क्लास इंटरवलचा आहे, तो या पहिल्या क्लास इंटरवलच्या टॉपला जो मिड पॉईंट आहे तिथे मी जॉईन करणार, तो त्याच्या पुढच्या क्लास इंटरवलच्या टॉपला. असं नाही करून चालणार की हा मिड पॉईंट आणि हा मिड पॉईंट जॉईन केला आपण, नथिंग ऑफ दॅट इज अलाउड. तुम्हाला हा जो मिड पॉईंट आहे अप्पर साईडला काढलेला या क्लास इंटरवलला, तो त्याच्या पुढच्या क्लास इंटरवलला अप्पर साईडला जो मिड पॉईंट आहे तिथे तुम्ही जॉईन करणार, आणि मग शेवटचा जो मिड पॉईंट आहे तो त्याच्याही पुढचा जो क्लास इंटरवल तुम्ही झिरो लेंथचा, झिरो हाईटचा अश्युम केलेला आहात त्याच्या मिड पॉईंटला जॉईन करायचा. ही जी काही फिगर तयार होते दॅट इज फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. बघा, जॉईन ऑल द मिड पॉईंट्स इन ऑर्डर बाय द लाईन सेगमेंट.
द क्लोज्ड फिगर सो ऑब्टेंड इज द फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. बघा हे त्यांनी असं तुम्हाला करून दाखवलंय, म्हणजे असं टेबल तुमच्याकडून करणं अपेक्षित आहे. पहिला जो क्लास आहे तो 6 ते 7 होता, मग 8 ते 9 होता, हे कंटिन्युअस नाही आहेत ना, इथे 7 इथे 8 इथे 9 इथे 10, म्हणून आपण नेहमीची प्रोसिजर वापरली आणि हे क्लास इंटरवल कंटिन्युअस केले. म्हणजे मग ते 6 आपण 0.5 सबट्रॅक्ट केला, 7 0.5 मिळवला, मग हे तुमचे क्लास इंटरवल्स तयार झाले. आता बघा 5.5 ते 7.5 यांचा मिडपॉईंट काय येणार, 6.5 येणार. मिडपॉईंट आला 6.5 ना, मिडपॉईंट कसा काढतो आपण, यांचा ॲडिशन करतो आपण. 7.5 आणि 5.5 यांचा ॲडिशन किती होणार, 7 × 5 = 12, 12 आणि हे 0.5 म्हणजे 13, त्याचा मध्यबिंदू म्हणजे त्याला 2 ने भागा 6.5, त्याची फ्रिक्वेन्सी 0 आहे ना. तो आधीचं क्लास इंटरवल आपण घेतलाय, तसंच शेवटचं क्लास इंटरवल बघा, हे तुमचं ऑलरेडी होतंच 15.5 ते 17.5, पण त्याच्या पुढे आणखी 2 लेंथचं क्लास इंटरवल तुम्ही घेणार, म्हणजे 17.5 ते 19.5. हे जे सर्व काम करतोय आपण हे कशासाठी आहे, व्हेनेवर यू वॉन्ट टू ड्रॉ द फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विदाउट हिस्टोग्रॅम. विथ हिस्टोग्रॅमला काही अडचणच नाही आहे, हिस्टोग्रॅम समोर आहेच, त्यामुळे त्याचा इथला मध्यबिंदू तुम्हाला मार्क करता येतो. आता इथे काय करायचं आहे मला, आय एम नॉट गोइंग टू ड्रॉ हिस्टोग्रॅम, मग मला कुठे कसं कळणार हा पॉईंट काय आहे, तर त्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट काय असणार, या क्लास इंटरवलचा मध्यबिंदू. म्हणून आपण हे मिडपॉईंट्स इथे लिहिलेले आहेत. बघा क्लास मार्क्स म्हणजे या कंटिन्युअस क्लास केल्यानंतर त्यांचे जे क्लास मार्क्स आहेत, दे आर द मिडपॉईंट्स. ॲक्च्युली मिडपॉईंट्स हेच क्लास मार्क घेतो आपण. मग त्याची पहिल्या क्लास इंटरवलला तिथे काही व्हॅल्यूज नव्हती, त्यामुळे त्याची फ्रिक्वेन्सी 0, इथे फ्रिक्वेन्सी 0 आणि मध्ये या फ्रिक्वेन्सीज दिलेल्याच आहेत. मग आपण कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट्स काय घ्यायचे, 6.5, 0, म्हणजे त्या पर्टिक्युलर क्लासचा क्लास मार्क आणि त्याची फ्रिक्वेन्सी हा तुमचा पॉईंट झाला. कोऑर्डिनेट जॉमेट्री तुम्ही शिकलेले आहात तर ते 6.5, 0, मग 8.5, 20 असा दुसरा पॉईंट येईल, 10.5, 40 हा तिसरा पॉईंट येईल, 12.5, 30 हा चौथा पॉईंट येईल, आणि मग हे पॉईंट्स तुम्ही प्लॉट करायचे त्या ग्राफमध्ये. बघा इथे आपण प्लॉट केले, पहिला बघा 6.5, 0, मग हा इथे तुमचा 7.5 आणि हा इथे मध्ये 8.5, म्हणजे यांचा मिडपॉईंट किती आला आहे, 8 × 7 = 14, 7.5 हे बाय मिस्टेक त्यांनी लिहिलं आहे. तर 7.5, किती बघा ते पॉईंट काय होते ते इथे दिलेले आहे. बघा 8.5 हा मिडपॉईंट आला, = 20, 7.5 आणि 9.5 त्याचा मिडपॉईंट आला, 8.5 नंतर आला 10.5. मग हे पॉईंट्स तुम्ही प्लॉट करायचे, बघा इथे 10.5 आणि इथे 40, मग 12.5, 30 आणि मग ते स्ट्रेट लाईनने जॉईन करत जायचे. इथे फ्री हँड ड्रॉईंग नाही करायचं आहे, स्ट्रेट लाईनने जॉईन करायचे आपण, की झाला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विदाउट हिस्टोग्रॅम आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन विथ हिस्टोग्रॅम, या दोघांमध्ये फरक आहे. जेव्हा हिस्टोग्रॅम तुमच्या समोर असतो त्यावेळी व्हेरी सिम्पल, व्हॉट यू हॅव टू डू इज मार्क द मिडपॉईंट. बघा पुन्हा एकदा मी रिपीट करतो, मार्क द मिडपॉईंट ऑफ द टॉप लेवल, म्हणजे इथे स्टेप दिली आहे बघा, विथ द हेल्प ऑफ हिस्टोग्रॅम, विदाउट द हेल्प ऑफ हिस्टोग्रॅम. इथे काय म्हटलं आहे बघा, मार्क द मिडपॉईंट ऑफ द अप्पर साईड ऑफ इच रेक्टँगल इन द हिस्टोग्रॅम. हा हिस्टोग्रॅम तुमच्याकडे आहेच, फक्त आपण ह्याच्यात ॲडिशनल काय करायचं, याच्या पुढेही एक आपण क्लास इंटरवल आहे असं ॲश्युम करायचं आणि याच्या मागे पण एक क्लास इंटरवल आहे असं ॲश्युम करायचं, लक्षात घ्या. आणि मग त्याचा मिडपॉईंट, म्हणजे पहिलं क्लास इंटरवल आहे 7.5 ते 9.5, त्याचा मिडपॉईंट हा इथे येणार. बघा हे काय होणार, 9 × 7 = 16 × 1 = 17, म्हणजे मिडपॉईंट 8.5 आणि त्याची विड्थ किती आहे बघा, व्हॉट इज इट्स विड्थ, इथे हाच प्रॉब्लेम होता तो पूर्वीचा, त्यांनी जो काढलाय ना तोच आहे तो, त्याची विड्थ 20 आहे बघा, म्हणून 20 हाईट असलेला तो रेक्टँगल काढलेला आहे, हा 20 हाईट आहे आणि त्याचा तो मिडपॉईंट, असं त्यांनी ते काम केलेलं आहे. आणि हे सर्व मिडपॉईंट्स आहेत ते जॉईन करायचे. फक्त काय होईल, आपण जर त्याच्या आधीचा आणि त्याच्या नंतरचा क्लास नाही घेतला तर ही अधांतरी होईल ना, इथेच ती लाईन संपेल, मग हे पॉलिगॉन नाही होणार. पॉलिगॉन म्हणजे बहुभुजाकृती, ती क्लोज्ड फिगर असते. मग आता हे असं केल्यामुळे हा एक्स ॲक्सिस आणि ही फिगर असं मिळून ही क्लोज्ड फिगर तयार झाली. आता बघा इथे विदाउट हिस्टोग्रॅम तुम्ही काढताय त्यावेळी ही क्लोज्ड फिगर आहे. हे काय झालं बघा, ही त्याची एक साईड, ही 2, ही 3, ही 4, ही 5, ही 6 आणि 7, 7 साईड्स असलेला तो हेप्टॅगॉन तयार झाला. रेग्युलर नाही आहे तो, रेग्युलर म्हणजे त्याच्या सर्व साईड्स इक्वल आहेत का, नाही, साईड्स आर डिफरंट, साईड्स आर ऑफ डिफरंट लेंथ, म्हणून हे प्रोसिजर त्यातली लक्षात घ्या. त्यामुळे त्यांनी इथे परफेक्टली दिलेलं आहे बघा तुम्हाला,
कसं केलंय बघा, आता इथे प्रॉब्लेम बघा, हा सॉल्ड एक्झाम्पल नीट स्टडी करा. आय एम नॉट गोइंग टू ड्रॉ एनी फिगर्स इन दिस चॅप्टर बिकॉज सी दिस ग्राफ पेपर एटसेट्रा इज नॉट अवेलेबल टू मी. सो व्हॉट इज द प्रॉब्लेम? सी इथे म्हटलं आहे अँसर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता हे प्रॉब्लेम समजावून घ्या. हा एक त्यांनी रेग्युलर म्हणजे तुमचा पॉलिगॉन काढलेला आहे, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढलेला आहे. राईट द फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास 50 to 60. बघा आता 50 to 60 या क्लासची मिडपॉईंट किती आहे बघा, 50 to 60 याचा मिडपॉईंट किती येणार, 55. बघा ना, 60 आणि 50 110/2, 55 हा एक्स कोऑर्डिनेट आणि बघा इथे 55:10 हा पॉईंट आहे. त्यामुळे तुम्ही काय म्हणणार बघा, बघा द क्लास मार्क्स आर ऑन एक्स ॲक्सिस, द पॉईंट हुज एक्स कोऑर्डिनेट इज 55 ॲज द मिडपॉईंट ऑफ द क्लास 50 to 60 इज 55. वाय कोऑर्डिनेट इज 10, सो द फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास 50 to 60 इज 10. बघा इथे आपण 55:10 असा पॉईंट आहेच, 10 हे ज्या दुसऱ्या व्हॅल्यूज असतात दे आर फ्रिक्वेन्सीज. ओके, पुढे बघा दुसरा प्रश्न. स्टेट द क्लास हुज फ्रिक्वेन्सी इज 14. हे 14 फ्रिक्वेन्सी इथे आहे बघा. मग 25 आता क्लास इंटरवलचा मिडपॉईंट झाला. मग मिडपॉईंट 25 कोणाचा आहे? 20 to 30 या क्लास इंटरवलचा. म्हणून तुम्ही बघा इथे कसं लिहिलं आहे, द फ्रिक्वेन्सीज आर शोन ऑन द वाय ॲक्सिस, द एक्स कोऑर्डिनेट ऑफ द पॉईंट हुज वाय कोऑर्डिनेट इज 14 इज 25. नोट दॅट द मार्क, नोट द मार्क 14 ऑन द वाय ॲक्सिस, द क्लास ऑफ दॅट मार्क इज 20 to 30. क्लास मार्क ऑफ दिस क्लास इज 20 to 30. तो जो 20 to 30 हा जो क्लास आहे त्याचा क्लास मार्क 25 आहे. म्हणून ते जे 25:14 असं तुम्हाला दिसतं आहे त्याच्यामध्ये हा क्लास मार्क आहे. हा कुठल्या क्लासचा आहे? 20 to 30. 20 to 30 मध्यबिंदू 25 येणार. म्हणून आपण काय सांगणार त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, स्टेट द क्लास हुज फ्रिक्वेन्सी इज 14. व्हॉट इज दॅट क्लास? इट इज 20 to 30, दॅट इज द क्लास. ओके, नाव सी द थर्ड क्वेश्चन. स्टेट द क्लास हुज क्लास मार्क इज 55. बघा 55 क्लास मार्क कशाचा असणार? हा बघा इथे आहे 55 क्लास मार्क. मग स्टेट द क्लास हुज मार्क इज, क्लास मार्क इज 55. 55 हा मध्यबिंदू आहे. मग 55 हा कशाचा मध्यबिंदू येणार? 50 आणि 60 मध्यबिंदू आपण कसा काढतो, क्लास मार्क कसा काढतो? वी हॅव टू कन्सिडर लोअर लिमिट ऑफ द क्लास प्लस अपर लिमिट ऑफ द क्लास डिवायडेड बाय 2. मग 50 आणि 60 बेरीज झाली 110/2, 55. म्हणून आपण काय म्हणणार, द क्लास हुज क्लास मार्क इज 55 इज 50 to 60. मग पुढचा प्रश्न बघा, राईट द क्लास इन विच द फ्रिक्वेन्सी इज मॅक्सिमम. हे इथे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कशामध्ये आहे बघा, या दुसऱ्या ज्या व्हॅल्यूज आहेत वाय कोऑर्डिनेट्स आर द फ्रिक्वेन्सीज. मग इथे 10 आहे, इथे 16 आहे, इथे 20 आहे आणि अदरवाईज ऑल्सो हा जो फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे त्यातला हायेस्ट पॉईंट कुठे आहे? इथे आहे. मग त्यातला एक्स कोऑर्डिनेट काय दर्शवतो? क्लास मार्क. आणि वाय कोऑर्डिनेट काय दर्शवतो? फ्रिक्वेन्सी. सो राईट द क्लास इन विच द फ्रिक्वेन्सी इज मॅक्सिमम, म्हणजे 35 ज्याचा क्लास मार्क आहे हा क्लास मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीचा आहे. मग 35 क्लास मार्क कशाचा असणार? 30 आणि 40. 30 आणि 40 मिडपॉईंट काय येतो? 35. आणि राईट द क्लास हुज फ्रिक्वेन्सीज आर 0. बघा ते फ्रिक्वेन्सी 0 म्हणजे कुठलं? इथे तुमचं 0 आहे. आता हे 0 to 10 to 20, 20 to 30 म्हणजे प्रत्येक क्लास इंटरवलची लेंथ 10 आहे. म्हणून हा आधीचा जो क्लास इंटरवल आहे त्याची ज्याची फ्रिक्वेन्सी 0 आहे तो काय आहे? 0 to 10. आणि पुढचा जो आहे 60 to 70 या दोघांच्या फ्रिक्वेन्सी 0 आहेत. बघा द फ्रिक्वेन्सीज ऑफ द क्लास 0 to 10 अँड 60 to 70 आर 0. तेव्हा अशा प्रकारे हे प्रॉब्लेम्स तुम्हाला सोडवायचे आहेत. व्हेरी व्हेरी सिम्पल पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन करतो आहोत आपण, त्याच्यामुळे काय अडचणीचा विषयच नाही आहे. ठीक आहे, आता इथे बघा, द फॉलोइंग टेबल शोज द वेट्स ऑफ चिल्ड्रेन अँड द नंबर ऑफ चिल्ड्रेन. हे इथे वेट्स ऑफ द चिल्ड्रेन आहेत 18 to 19. हे किलोग्रॅम्स वजनाची मुलं 4 आहेत. 19 to 20 किलोग्रॅम या रेंजमध्ये असणाऱ्या वजनाची मुलं 13 आहेत. 20 to 21 15 आहेत. असं एक टेबल तुम्हाला दिलेलं आहे. मग त्यांनी काय सांगितलेलं आहे? ड्रॉ द फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन शोईंग दिस इन्फॉर्मेशन. मग जेव्हा तुम्हाला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे त्यावेळी तुम्हाला हिस्टोग्रॅमची काय गरज नाही. आता हिस्टोग्रॅम नसतोच. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन दोन प्रकारे काढता येतो, विदाउट हिस्टोग्रॅम, विथ हिस्टोग्रॅम. तर इथे काय होतं आहे बघा, की काय केलं बघा, की प्रथम
हे जे आधी क्लास इंटरवल्स आहेत 18 ते 19, 19 ते 20, हे कंटिन्युअस नाही आहेत, म्हणून ते कंटिन्युअस करून घेतले आपण. म्हणजे काय केलं आपण, 18 ते 19, 19 ते 20 यांचे सुद्धा तसेच ते ठेवून सुद्धा काम करू शकता तुम्ही. आता इथे काय आपणाला हिस्टोग्राम काढायचा नाही आहे, त्यामुळे ते कंटिन्युअस असण्याची काही गरज नाही. 18 ते 19 मध्यबिंदू किती येणार, 18.5. 19 ते 20 म्हणजे ते कसं काढतो, 19 अधिक 18 भागिले 2, 19 अधिक 18 37 झाले भागिले 2 म्हणजे 18.5, हे 39 झाले भागिले 2, असे हे मिड पॉईंट्स आले. आणि करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज तुम्हाला दिलेल्याच आहेत ना, 4, 13, 15, 4, 13, 15 एटसेट्रा. सो द करस्पॉन्डिंग पॉईंट्स विल बी हा क्लास मार्क आणि ही करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी. सो 18.54, 19.513, 20.5, 20.5, 15, 21.5, 19, 22.5, 17, 23.5, 6 असे कोऑर्डिनेट्स आले, कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स. मग ही फिगर काढायची आपण, हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिसवर आपण हे पॉईंट्स घ्यायचे. आता हे 18.5 सुरुवात झाली, मग त्याच्या आधीचा क्लास मार्क एक घ्यावा लागतो तुम्हाला माहिती आहे, तो 17. आता ह्याच्यामध्ये बघा, 18.5, 19.5 म्हणजे एकचा फरक आहे, त्याच्या आधीचा पण 17.5 होणार, 23.5 पुढे 24.5 होणार. त्यामुळे हे पॉईंट्स घ्यायचे, तोपर्यंत टिल्ट सिम्बॉल द्यायचं, ते म्हणजे क्रिंकिंग करायचं. मग 17.5 फ्रिक्वेन्सी 0 येणार, 18.54 हा पॉईंट मार्क पॉईंट प्लॉट करायचा, 19.5 आणि किती आहे 13 आहे तो पॉईंट मार्क करायचा, 20.5, 15 हे सर्व पॉईंट्स प्लॉट करायचे आपण, आणि मग ते जोडायचे स्ट्रेट लाईनने. सो व्हॉट एव्हर यू गेट इज अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. सो आय होप यू अंडरस्टूड दिस. आणि याच्यामध्ये अगदी सोपे प्रॉब्लेम्स असतात, याच्यामध्ये काहीही कठीण नसतं. सो दिस इज ऑल अबाउट फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, अँड टू वेज आर देअर टू ड्रॉ द फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, वन इज विथ हिस्टोग्रॅम, अनदर इज विदाउट हिस्टोग्रॅम. आय होप यू अंडरस्टूड दिस पर्टिक्युलर मेथड दॅट वी हॅव यूज्ड हिअर, अँड यू कॅन सॉल्व द प्रॉब्लेम्स फ्रॉम द एक्सरसाइज बाय युझिंग दीज टेक्निक्स, राईट? बिकॉज ऑफ द नॉन अवेलेबिलिटी ऑफ द ग्राफ पेपर आय हॅव एक्सप्लेन्ड इट इन दिस वे. ओके, इफ आय गेट अ चान्स आय विल क्रिएट अनदर व्हिडिओ लेक्चर बाय इन विच आय विल शो यू actually by drawing these figures, but it is very self-explanatory, nothing difficult in this. Whatever descriptions are given in the book, you can easily follow those things. So I hope you agree with whatever I say, the methods of solving these problems, that means drawing histogram, drawing frequency polygon with histogram, drawing frequency polygon without histogram, how to mark the midpoint of the class, that is class mark. All these things are very simple, and then you are using coordinate geometry to plot those points and then join those points just by straight line. Line segments you have to draw between the points, and then before the first class interval and after the last class interval also, you have to assume one class interval and take the frequency of that class interval zero, so that your frequency polygon will be completed. Okay, so this is all about this particular three different techniques we have studied. Actually, two different techniques to draw frequency polygon I have explained with the help of the figures drawn in the book. Okay, so we will stop here in this lecture. Again, at the end, I appeal to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. Thank you.